हेलो स्टूडेंट, वेलकम टू माय यूट्यूब चैनल सही समर्थ मैथ्स एकेडमी। नाउ इन दिस वीडियो वी आर गोइंग टू लर्न प्रैक्टिस सेट 18 इन अ चैप्टर नंबर 6 बार ग्राफ क्लास 6th मैथमेटिक्स। ओके मित्रांनो, आपण या व्हिडिओमध्ये बार ग्राफ विषयी माहिती घेणार आहोत। मित्रांनो, तुम्ही अजूनही माझ्या चॅनलला सबस्क्राइब केलेलं नसेल तर कृपया चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनवरती क्लिक करा की जेणेकरून तुम्हाला मी अपलोड केलेले नवनवीन जे व्हिडिओ आहेत त्याची नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळेल। मित्रांनो, तुम्हाला 6वीच्या वर्गाचे सर्वचे सर्व व्हिडिओ एकाच ठिकाणी पाहिजे असतील तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक मी तुम्हाला दिलेली आहे, त्याच्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला सर्व व्हिडिओ हे एकाच ठिकाणी पाहावयास मिळतील। तर चला तर मित्रांनो, आपण व्हिडिओला सुरुवात करूया। विद्यार्थी मित्रांनो, बार ग्राफ या चॅप्टरमधील आपल्याला प्रॅक्टिस सेट 18 आपल्याला इथे पाहायचा आहे। ओके, आता याच्यामध्ये क्वेश्चन काय दिलेला आहे तो आपण समजून घेऊ आधी। दिस बार ग्राफ शोज द मॅक्झिमम टेम्परेचर इन अ डिग्री सेल्सियस इन अ डिफरंट सिटीज ऑन अ सर्टन डेज इन अ फेब्रुवारी। फेब्रुवारी महिन्यातील वेगवेगळे जे शहरं असतील, सिटी असतील, त्या वेगवेगळ्या शहरांचं जे टेम्परेचर आहे, तापमान आहे, ते तुम्हाला या बार ग्राफमध्ये, याला बार ग्राफ असं म्हणतात लक्षात घ्या। तर याच्यामध्ये तुम्हाला एक्स अक्षावरती सिटीज वेगवेगळ्या प्रकारच्या, पाचगणी, पुणे, चंद्रपूर, माथेरान, नाशिक, ओके, अशा प्रकारचे आपल्याला 5 सिटी दिलेल्या आहेत आणि त्याच्यावरती हे टेम्परेचर दिलेलं आहे। हा वाय ॲक्सिस असतो, उभा जो असतो त्याला वाय ॲक्सिस म्हणतात आणि जो आडवा असतो त्याला एक्स ॲक्सिस असं म्हणतात। एक्स ॲक्सिसवर तुम्हाला दिलेलं आहे सिटी म्हणजे शहरांची नावं आणि वाय ॲक्सिसवरती जे दिलेलं आहे ते टेम्परेचर म्हणजेच तापमान दिलेलं आहे। ओके, त्यानंतर तुम्हाला दिलेलं स्केल फार इम्पॉर्टंट असतं। स्केल म्हणजे त्याचं प्रमाण काय दिलेलं आहे। ऑन वाय ॲक्सिस 1 युनिट इक्वल टू 5 डिग्री सेंटीग्रेड, एक एकक म्हणजे 5 डिग्री सेंटीग्रेड, म्हणजे याच्यामध्ये पाहू 0 टू 5, 5 टू 10, 15, 20, 25, 30, 35, 40, प्रत्येकामध्ये 5 फरक आहे, 5 डिफरन्स आहे। ओके, अशा प्रकारे हे दिलेली इन्फॉर्मेशन आहे, याला पूर्ण, याला आपण बार ग्राफ असं म्हणतो। त्याच्यात दिलेलं तुम्हाला की ऑब्झर्व द ग्राफ अँड ॲन्सर द क्वेश्चन। तर या बार ग्राफचं ऑब्झर्वेशन करायचं, निरीक्षण करायचं आणि त्याच्यावर विचारलेले जे 5 प्रश्न आहेत त्यांची ॲन्सर आपल्याला शोधायची आहेत। आता याच्यामध्ये नंबर 1 क्वेश्चन पहा। व्हॉट डाटा इज शोन ऑन द व्हर्टिकल अँड द हॉरिझॉन्टल लाईन्स। आता या हा जो दिलेला डाटा आहे त्याच्यामध्ये हॉरिझॉन्टल लाईनवरती काय दिलेलं आहे आणि व्हर्टिकल लाईनवरती काय दिलेलं आहे। ओके, आता याच्यात ॲन्सर लिहिताना पहा की व्हर्टिकल म्हणजेच त्याला आपण व्हर्टिकल आणि हॉरिझॉन्टल म्हणजे आडवी, व्हर्टिकल म्हणजे उभी। तर ही जी व्हर्टिकल लाईन दिलेली आहे तिच्यावरती टेम्परेचर दिलेलं आहे। ओके, टेम्परेचर ऑन व्हर्टिकल लाईन। ओके, व्हर्टिकल लाईनवरती काय दिलेलं आहे टेम्परेचर आणि हॉरिझॉन्टल जी आहे त्याच्यावर काय दिलं आहे सिटी ऑन द हॉरिझॉन्टल लाईन। ओके, अशा प्रकारे हॉरिझॉन्टल लाईन आणि व्हर्टिकल लाईनवरती काय दर्शवलेलं आहे। त्यानंतर नंबर 2 क्वेश्चन, विच सिटी हॅड द हायेस्ट टेम्परेचर। आता याच्यात तुम्हाला जे 5 शहरं दिली आहेत सगळ्यात जास्त तापमान कोणत्या शहरांचं आहे। आता याच्यात हे जे स्तंभ दिसत आहे तुम्हाला, या स्तंभांची उंची म्हणजे त्याच्यात टेम्परेचर आहे मित्रांनो, लक्षात ठेवा। तर याच्यात जास्तीत जास्त सगळ्यात उंचीचा जो स्तंभ तुम्हाला दिसतो आहे, हा स्तंभ तुम्हाला दिसतो आहे, त्याची जी टेम्परेचर आहे ते 35 दिलेलं आहे। 35 टेम्परेचर हे कोणत्या शहराचं आहे, चंद्रपूर, विच सिटी, म्हणून याचा ॲन्सर लिहिताना चंद्रपूर सिटी। ओके, चंद्रपूर सिटी हॅड द हायेस्ट टेम्परेचर। चंद्रपूर सिटीचं तापमान सर्वात जास्त आहे। नंबर 3 पहा, विच सिटी हॅड इक्वल मॅक्झिमम टेम्परेचर। कोणत्या शहरांचं तापमान
मैक्सिमम म्हणजे सर्वात जास्त, इक्वल, इक्वल म्हणजे सारखे। आता याच्यामध्ये सारख्या उंचीचे स्तंभ लक्षात घ्या, सारख्या उंचीचे स्तंभ पा तुम्हाला हा पण एक दिसतो आणि हा पण एक दिसतो आहे, ज्याचं टेम्परेचर 25 आहेत त्याच्यात हे दोन स्तंभ तुम्हाला दिसत आहेत, पांचगणी आणि माथेरान। हां, पहिली जी जोडी दिसते ती पहा, पांचगणी अँड माथेरान, माथेरान, ओके, अशा प्रकारची पहिली जोडी। आणि दुसरी दिसते तुम्हाला हे सारखे त्या टेम्परेचर, इक्वल मॅक्झिमम टेम्परेचर, परत ही पण पहा 30 डिग्री असलेलं जे टेम्परेचर आहे त्याच्यामध्ये हे दिसतात, पुणे अँड नाशिक। दुसरी जी पेअर्स आहे पुणे अँड नाशिक, पुणे अँड नाशिक हॅड इक्वल मॅक्झिमम, इक्वल मॅक्झिमम टेम्परेचर, इक्वल मॅक्झिमम टेम्परेचर्स, ओके। नंबर 3 झाला आपला। नंबर 4 पहा, विच सिटीज हॅड अ मॅक्झिमम टेम्परेचर ऑफ 30 डिग्री सेंटीग्रेड, कोणत्या शहरांचं तापमान हे 30 अंश आहे। हा 30 डिग्री सेंटीग्रेड तुम्हाला दिसतो आहे, तो मध्ये इथे पहा पुणे आणि त्याच मापाचं दिलेलं आहे तुम्हाला नाशिक, हे जे दोन दिसत आहेत याचं टेम्परेचर हे 30 डिग्री दिलेलं आहे, पुणे अँड नाशिक, ओके, पुणे अँड नाशिक, पुणे अँड नाशिक सिटी हॅड मॅक्झिमम, हॅड द मॅक्झिमम टेम्परेचर, हॅड द मॅक्झिमम टेम्परेचर ऑफ 30 डिग्री सेंटीग्रेड, ओके। त्यानंतर 5th नंबर पहा, व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन द मॅक्झिमम टेम्परेचर ऑफ पाचगणी अँड चंद्रपूर। पाचगणी आणि चंद्रपूर हे जे दोन शहरं आहेत याच्यातील मॅक्झिमम टेम्परेचर म्हणजे जास्तीत जास्त जे तापमान आहे त्याच्यातला डिफरन्स काढायचा आहे तुम्हाला। आता याच्यामध्ये पहा, तुम्हाला सुरुवातीला आपलं जे पाचगणी आहे त्याचं तापमान काय आहे ते आपण पाहू। पाचगणी, पाचगणीचं टेम्परेचर दिलेलं आहे 25 डिग्री सेंटीग्रेड, आणि चंद्रपूरचं पहा, चंद्रपूर, चंद्रपूरचं टेम्परेचर दिलेलं आहे तुम्हाला 35 डिग्री सेंटीग्रेड, तुम्हाला काय विचारलं आहे त्याच्यातला डिफरन्स विचारलेला आहे। देअरफोर डिफरन्स म्हणजे फरक काढताना दोघांची काय करायची, सबट्रॅक्शन, ओके, 35 - 25 = 10 डिग्री सेंटीग्रेड, दोघं शहरातील तापमानातील फरक हा 10 अंश सेंटीग्रेड असेल, ओके। अशा प्रकारे आपण बार ग्राफ दिलेला होता त्याच्यावरून वेगवेगळे प्रश्न तुम्हाला त्या ठिकाणी विचारलेले होते। मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। थँक्यू मित्रांनो।